गणेशोत्सव 2023 अनुषंगाने नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये गणेशोत्सव काळामध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बंदोबस्ताकरिता 1 DCP, 1 ACP, 13 PI, 43 PSI API, 678 अंमलदार आणि 100 वार्डन असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 1.5 दिवसाचं गणपती विसर्जन, 5 दिवसाचं गणपती विसर्जन, 7 दिवसाचं गणपती विसर्जन आणि 10 दिवसाचं गणपती विसर्जन या अनुषंगाने सुद्धा वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे. वाशी वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये कोपरखैरणेकडून ब्लू डायमंड चौकातून शबरी हॉटेल सेक्टर 9 व सेक्टर 16 मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनासाठी प्रवेश बंदी करण्यात येत आहे. तर त्यासाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे: ब्लू डायमंड चौकातून कोपरी सिग्नल, तिथून पाम बीचवरून ऑरेंजा सर्कल मार्गे इच्छितस्थळी जाता येईल. दुसरा वाहतूक मार्गातला बदल: वाशी प्लाझा सिग्नलकडून छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ब्लू डायमंड चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याचा पर्यायी मार्ग जो आहे तो वाशी प्लाझा चौकातून पाम बीचवरून महात्मा फुले भवन चौक व ऑरेंजा सर्कल मार्गे कोपरी सिग्नलवर डाव्या बाजूस वळण घेऊन ब्लू डायमंड चौकातून उजवीकडे वळण घेऊन इच्छितस्थळी जाता येईल. तिसरा वाहतूक मार्गातला बदल आहे: ऑरेंजा सर्कल टायटन शोरूम मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नूर मस्जिद बोहरा मस्जिद मार्गे MTNL चौक जागृतेश्वरकडं जागृतेश्वर तलावाकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली. तर त्याच्यासाठी पर्यायी मार्ग: पाम बीच मार्गे सिटी बँक चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येईल. असे अधिसूचनाकडून त्या त्या मार्गातील बदल जे आहेत ते प्रकाशित करण्यात आलेले. उत्सव हा सुरक्षित उत्सव व्हावा, आपल्यामुळं आपल्या सुरक्षेसोबत इतरांची सुद्धा सुरक्षा धोक्यात येऊ नये अशा पद्धतीनं आपण सर्वांनी वाहन चालवायचे आहेत, वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करायचे आहेत. आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.